मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची 5 वर्षांसाठी फेरनियुक्ती. तलाक प्रथेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार संसदेत पुन्हा नव्यानं विधेयक सादर करणार. प्रसार भारतीची स्वायत्तता महत्वपूर्ण आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत. विकासदर वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं आवश्यक असून केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रा आज चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर. कस्तुरीरंगन समितीच्या नवीन शिक्षण आराखड्यात महत्वाच्या सुधारणा. भाषा निवडीबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडे सोपवला. भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरू. लष्करासह इतर संस्थांचाही शोधमोहिमेत समावेश. जनावरांसाठी चारा आणि पुरेसं पाणी उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या आणि टँकरनं पाणी पुरवठा सुरूच ठेवणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल. शिक्षण मंडळाकडून विलंब टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू. आणि देशभरात उष्णतेची लाट कायम. उत्तर महाराष्ट्र तसंच विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 तारखेला मालदीवला भेट देणार आहेत. लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच परराष्ट्र भेट असेल. या भेटीमुळे मालदीव आणि भारत या उभय देशांमध्ये विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन परस्पर संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीनं एक मोठी संधी मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी येत्या 9 तारखेला श्रीलंकेला भेट देणार आहेत. मालदीव आणि श्रीलंका भेटीतून भारत शेजारील देशांना तसंच सागर सिद्धांताला प्राधान्य देत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशांतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर विभागाचे प्रमुख राजीव जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाह यांना देशातल्या सुरक्षेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. गृहमंत्र्यांना देशांतर्गत सुरक्षा स्थितीसह जम्मू काश्मीर आणि सीमेजवळच्या भागांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली. आगामी काळात जम्मू काश्मीरमध्ये शांततापूर्ण आणि निर्भीड वातावरणात विधानसभेच्या निवडणुका घेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे, त्यामुळे शहा जम्मू काश्मीरच्या स्थितीकडे विशेष लक्ष देत आहेत. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं डोवाल यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्यासाठी मंजुरी दिल्याचं कार्मिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याआधी मे 2014 डोवाल यांची पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली होती, तेव्हा त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. प्रसार भारतीची स्वायत्तता महत्वपूर्ण आहे आणि ती अबाधित राहिली पाहिजे असं मत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. पदभार स्वीकारल्यानंतर जावडेकर यांनी आज पहिल्यांदाच नवी दिल्लीतल्या प्रसार भारतीच्या मुख्यालयातला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. प्रसार भारतीनं आपलं कार्य उत्तम प्रकारे करावं, नवनवे उपक्रम आणि कार्यक्रम लोकांसाठी राबवावेत असं सरकारला वाटतं, असंही जावडेकर म्हणाले. हमारी भूमिका स्पष्ट है कि प्रसार भारती की ऑटोनॉमी एक महत्वपूर्ण है, वो कानून से आई है और इसलिए ये भी कानून इमरजेंसी के बाद बना, इसलिए बना कि उस पर कोई आंच ना आए. और हम भी यही चाहते हैं कि प्रसार भारती अच्छे तरीके से अपना काम करे, नए नए योजनाओं को लाए, लोगों की बदलती हुई आदतों को समेट ले. और मैंने आज अभी देखा फेसबुक से लेकर ट्विटर से लेकर यूट्यूब से लेकर बाकी सभी जगह भी
प्रसार भारती का विस्तार हो रहा है, डिजिटल मीडिया का भी साथ साथ उपयोग कर रहे हैं, तो इसमें भी नया आयाम ढूंढने का सभी अधिकारी प्रयास करें। त्याआधी दूरदर्शन न्यूजच्या 17 हाय डेफिनेशन डीएसएनजी व्हॅन्सला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला। या व्हॅन्समुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व बातम्या चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, त्यामुळे दूरदर्शनची विश्वासार्हता आणि प्रेक्षणीयताही वाढेल असा विश्वास जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला। जो न्यूज कलेक्ट करणे के आधुनिकतम तंत्र है वो प्रसार भारती ने अपना लिया है और सब जगह वो आज भेज रहे हैं। 17 व्हॅन्स लिए, यह अपने आप में एक बड़ी विशेष घटना है। पहले भी लगाए हैं, लोगों का एचडी प्रसारण होता है अन्य चैनल्स का, लेकिन न्यूज गैदरिंग भी, समाचार इकट्ठा करना, स्पॉट पर भी डीजी वैन हो और उससे जाए तो एक दर्शक को बहुत अच्छा अनुभव आएगा। और इसलिए मैं प्रसार भारती को बधाई देता हूं कि आज ये बड़ी पहल की है और इससे दूरदर्शन की विश्वसनीयता है। पर्यावरणाच्या जतन संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे, जनतेनं मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करावं असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे। पर्यावरण दिन उद्या साजरा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जावडेकर आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। प्रत्येकानं वृक्षारोपण केल्यानंतर रोपाबरोबर सेल्फी काढावा आणि सेल्फी विथ सॅपलिंग या हॅशटॅगसह अपलोड करावा असं त्यांनी सांगितलं। पर्यावरण संवर्धनाबाबत जनतेत जागृती होत आहे, या चळवळीत काम करण्याची जनमानसाची इच्छा वाढत आहे असं सांगत जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला। हमारे जीवन में जितना ऑक्सिजन हमें लगता है उसके लिए हमें 7 पेड़ लगाने का हरेक को काम करना है। और कल एक लगाए और उसकी सेल्फी भेजे तो आपका पार्टिसिपेशन मिल जाएगा। दूसरा, कल यहां पर्यावरण भवन में कपिल देव और जैकी श्रॉफ, इनके हाथों से यहां ये सैपलिंग लगाएंगे हम। वो 10:30 बजे कार्यक्रम होगा और फिर ये 2-3 दिन ऐसे अनेक कार्यक्रम चलेंगे, लेकिन कल कोई न कोई प्लांट लगा के ये करे, सैपलिंग लगाए और सेल्फी विद सैपलिंग हैशटैग करके भेजे, तो ये बहुत जनता का सहभाग रहेगा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला। विकासदर वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं आवश्यक आहे, केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले। देश के आर्थिक विकास में और रोजगार निर्मिति में इस विभाग का बहुत महत्वपूर्ण भूमिका है। हमारे ग्रोथ रेट को बढ़ाना है, अगर एम्प्लॉयमेंट पोटेंशियल बढ़ाना है तो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जो है उसको बढ़ावा देना होगा और सरकार वो कोशिश कर रही है, इसके पहले भी कोशिश हुई है। प्रतापचंद्र सारंगी यांनीही केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला। येत्या 100 दिवसात चाचणी करून केंद्र सरकार यावर्षी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे। नवी दिल्लीत मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। 5G तंत्रज्ञानाची क्षेत्रीय चाचणी लवकर सुरू होईल, त्यानंतर नागरिकांना 5G सेवा उपलब्ध होईल असं ते म्हणाले। BSNL आणि MTNL या सार्वजनिक क्षेत्रातल्या दूरसंचार कंपन्यांचं वेगळं महत्व आहे, या कंपन्यांना मूळ स्वरूपात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं। 1,00,000 गावांना डिजिटल करण्याची अर्थसंकल्पातली घोषणा लवकरच प्रत्यक्षात येईल असंही ते म्हणाले। सध्याच्या 3 तलाक प्रथेवर बंदी घालण्यासाठी सरकार पुन्हा एकदा नव्यानं हे विधेयक संसदेत सादर करेल। कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही माहिती दिली। 3 तलाक विधेयक संसदेत पारित करू असं भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं, तसंच 16व्या लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं नसल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं। मुस्लिम विवाह हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत सध्याची तलाक पद्धत
ही बेकायदेशीर आहे. कस्तुरीरंगन समितीनं नवीन राष्ट्रीय शिक्षण आराखड्यात सुधारणा करत त्रिभाषा नियमात काही बदल केले आहेत. जनतेचं मत विचारात घेण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात असलेल्या काही त्रुटी दूर करण्यात आल्याचं समितीनं सांगितलं. जनतेची मतं घेण्यासाठी हा सुधारित आराखडा मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड केल्याचंही समितीनं स्पष्ट केलं आहे. समितीनं तयार केलेला आराखडा हा फक्त शिफारशी आणि सूचना आहेत. त्यात उपलब्ध भाषांपैकी 3 भाषा निवडण्याचा पर्याय राज्य शिक्षण मंडळावर सोपवला आहे. नवीन शिक्षण धोरणाचा आराखडा सरकारचं धोरण नाही तर समितीच्या शिफारशी आहेत असं मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं. सर्वसामान्य जनता आणि राज्य सरकारशी विचारविनिमय करून त्रिभाषा नियमाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपी नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना मुंबई विशेष न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळवण्यात अपयश आलं. लोकसभा सदस्यत्वाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यानं आपल्याला गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी असा अर्ज प्रज्ञासिंह यांनी केला होता. विशेष न्यायाधीश विनायक पडळकर यांनी तो फेटाळून लावला. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीसाठी आठवड्यातून किमान एक दिवस न्यायालयासमोर हजर राहण्याचा निर्णय न्यायालयानं कायम ठेवला आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाच्या शोधासाठी रात्रभर शोधमोहीम चालवण्यात आली. मात्र आतापर्यंत विमानाबाबतची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आसामच्या जोरहाट विमानतळावरून काल दुपारी 12:25 या विमानानं उड्डाण केलं होतं. विमानात वैमानिकासह 13 जण आहेत. विमानानं उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासातच त्याचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला होता. या बेपत्ता विमानाच्या शोधासाठी Sukhoi-30 आणि C-130 विशेष विमानं तैनात केली आहेत. भारतीय लष्करासह इतर सरकारी संस्थाही बेपत्ता विमानाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. हवाई दल विविध सरकारी संस्थांच्या संपर्कात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदौरिया यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. बेपत्ता विमानाच्या शोधासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ट वड्रा आज नवी दिल्लीतल्या सक्तवसुली संचालनालयाच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि परदेशात अवैध पद्धतीनं संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं होतं. रॉबर्ट वड्रा यांनी लंडनमध्ये अवैध पद्धतीनं 19,00,000 पौंडांची संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राजस्थानातल्या बिकानेरमध्ये जमीन खरेदीत आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ते सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले होते. तेव्हाही त्यांची चौकशी झाली होती. गेल्या आठवड्यातही ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र ते हजर झाले नव्हते. मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी राज्य सरकार मराठवाड्यामध्ये लवकरच वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासाठी 5 DPR मंजूर झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 5व्या स्मृतीदिनानिमित्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्मृतीदिनानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्यासह मराठवाड्यातले खासदार आणि आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. हक्काचं 21 TMC पाणी मराठवाड्याला लवकरात लवकर मिळावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गोपीनाथ मुंडे विकासाची जाण असलेले आणि त्याकरता काम करणारे नेते होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नव्यानं निवडून आलेल्या खासदारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पांगरे इथल्या चारा छावणीला भेट दिली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात जूनच्या मध्यापर्यंत पावसाला सुरुवात होणार असली तरी पुरेसं पाणी तसंच जनावरांसाठी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या आणि टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजनांसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत दिली. दुष्काळ निवारणासंदर्भातील उपाययोजना सुचवण्यासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेळ्या मेंढ्यांसाठीची पहिली चारा छावणी सांगोला तालुक्यात सुरू झाल्याचंही ते यावेळी म्हणाले. राज्यात दुष्काळी निधीचं वाटप सुरू आहे. आतापर्यंत 67,47,835 शेतकऱ्यांना 4,819 कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
यंदा 12वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला कमी गुण मिळाल्याचा दावा करत गुण पडताळणीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द लक्षात घेऊन त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं विविध उपाय योजले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी 5 स्वतंत्र केंद्र उघडण्यात आली आहेत. नेहमीच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अधिक कर्मचारी रोजंदारी तत्वावरती नियुक्तही केले आहेत. मंडळातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्या पुनर्मूल्यांकनाचं काम पूर्ण होईपर्यंत रद्द करायला सांगितल्या आहेत आणि उत्तरपत्रिका पडताळणीसाठी 80 शिक्षकांना बोलवण्यात आल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तंत्रज्ञान उच्च शिक्षणाचा प्रसार वेगानं होत आहे. आता त्याचा दर्जा वाढवण्यासोबत ते सर्वांना परवडणारं असावं यावर आमचा भर आहे असं AICTEचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. मुंबईत अणुशक्तीनगर इथल्या होमीभाभाष राष्ट्रीय संस्थेचा स्थापना दिन काल साजरा झाला त्यावेळी आव्हानं आणि संधी या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सर्वांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देणं हे मोठं आव्हान असल्याचं सहस्त्रबुद्धे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात पदवीदान आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. देशभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणारं बर्ड बँड नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन सामान्य जनतेसाठी तयार करण्यात आलं आहे. कांदळवन प्रतिष्ठान आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी तयार केलेल्या माहितीचा उपयोग स्थलांतरित पक्ष्यांचं संवर्धन आणि संरक्षणासाठी केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आणि नव्या भारताच्या निर्माणासाठी वेगानं काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेच्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक समस्या विज्ञानाच्या मार्गानं सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. डॉ हर्षवर्धन यांच्याकडे 3 मंत्रालयं आहेत. त्यांनी काल आरोग्य मंत्रालयाचाही पदभार स्वीकारला होता. आज विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार ते स्वीकारत आहेत. विज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचंही ते म्हणाले. 2030 पर्यंत विज्ञान क्षेत्रातल्या पहिल्या 3 प्रगत देशात भारताचा समावेश होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी मंत्रालयाच्या कामाची गती वाढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. केरळमध्ये निपाह व्हायरसचा रुग्ण आढळल्याबाबत केरळमध्ये विशेष पथक पाठवलं असून राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहे. केरळला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करणार येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. साकार करने के लिए अगले 3 सालों में उनका नया भारत बनाने के लिए हम हमारे विज्ञान के अधिकारियों के साथ सभी वैज्ञानिकों के साथ इस आने वाले वर्षों में और तेजी से प्रयास करेंगे. देशात जेनेरिक औषध दुकानांची संख्या वाढवली जाईल तसंच या दुकानांवर औषधांचा पुरवठा वाढवला जाईल असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री DV सदानंद गौडा यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरू इथं बातमीदारांशी बोलत होते. देशात सध्या अशा प्रकारची 5,000 औषधी केंद्र आहेत. त्यात वाढ करून या केंद्रांवर नवनवीन औषधं उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांकडून आपल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती मागवली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या मंत्रालयाचा कारभार अधिक वेगानं चालवण्याचा आपला निर्धार आहे. देशात प्रादेशिक भाषांची जपणूक केली जाईल तसंच कुठेही हिंदी भाषा लादली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुदानमध्ये 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेली निदर्शनं लष्करी शासकांनी बळाचा वापर करत मोडून काढली आहेत. सुदानच्या सुरक्षा दलानं केलेल्या या कारवाईत 35 जण ठार झाले असून शेकडो जखमी झाले आहेत. सुदानच्या सरकारनं केलेला
बलप्रयोगाचा जगभरातून निषेध व्यक्त होत आहे. सुदानच्या राजधानीत लष्कराच्या मुख्यालयाबाहेर आठवड्यापासून निदर्शनं करण्यात येत होती. लष्करी शासक आणि राष्ट्राध्यक्ष उमर अल बशर यांना पदमुक्त करून जनतेचं सरकार आणावं या मागणीसाठी ही निदर्शनं करण्यात येत होती, त्यामुळे सरकारनं ही कारवाई केली. दरम्यान सुदानच्या सरकारनं केलेल्या बलप्रयोगाचा अमेरिकेनं तीव्र शब्दात निषेध केला आहे. सुरक्षा दलानं आंदोलन दडपण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह असल्याचं मत संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. वृक्ष जगवण्याचं प्रमाण पुण्यामध्ये 86% ही समाधानाची बाब असली तरी वृक्ष लागवड ही लोकचळवळ बनली पाहिजे अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पुण्यात वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे विभागात 10.78% वनक्षेत्र आहे. 1 जुलै 2016 पासून 2 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली होती आणि आतापर्यंत 2.83 कोटी वृक्ष लावण्यात आले आहेत अशी माहिती मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. वन विभाग हरित सेना हा उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत 1 कोटीपैकी 61 लाख लोकांनी त्यात सदस्यत्व स्वीकारलंय. तसंच वृक्ष लागवड मोहीम व्यापक करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. पंढरपूरच्या आषाढी वारीचा आनंद सोहळा सुरळीतपणे पार पडावा यासाठी सर्व यंत्रणेनं समन्वय ठेवून काम करावं असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलं आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी वारीच्या पूर्वतयारीची बैठक बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा याही वर्षी उत्साह साजरा व्हावा, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमाणेच अन्य पालख्यांची सोय चांगल्या प्रकारे करावी, कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये असं बापट यांनी यावेळी संबंधितांना सांगितलं. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर यांनी आषाढी वारीबाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर करण्यात आली. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असून 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लावणार असल्याचं प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितलं. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, पाण्याचे टँकर आवश्यक त्या ठिकाणी पुरवण्यात यावेत, पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा असंही यावेळी खारगे यांनी सांगितलं. वऱ्हाडी भाषेला आज साता समुद्रापार सन्मान मिळतोय. या बोलीभाषेत संवाद साधून ही भाषा सर्वांपर्यंत पोहोचवा असं आवाहन संमेलनाध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केलं आहे. अकोला इथल्या उद्धव शेळके साहित्य नगरीमध्ये 2 दिवसाच्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. वऱ्हाडी भाषेची लकब ही खूप निराळी आहे, पण म्हणून ती भाषा बोलताना लाज बाळगण्याची गरज काय असा सवालही पोहरे यांनी उपस्थित केला. 2 दिवसाच्या या वऱ्हाडी साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅप, जोगवा, वऱ्हाडीतल्या ऐतिहासिक वस्तूंचं चित्र प्रदर्शन असे विविध कार्यक्रम झाले. या साहित्य संमेलनात सहभागी साहित्यिकांचा सन्मान केला गेला. या संमेलनात माजी आमदार तुकाराम बिरकड, वऱ्हाडी कवी अनंत खेळकर यांच्यासह इतर मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती होती. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांमध्ये यजमान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीत पाकिस्ताननं यजमान इंग्लंडचा 14 धावांनी पराभव करत विश्वचषक सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी 349 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाचे आघाडीचे फलंदाज जो रूट आणि बटलर यांच्या शतकी खेळीनंतरही इंग्लंडचा संघ 334 धावांपर्यंतच मजल मारू शकला. सलग 11 सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. या विजयामुळे पाकिस्तानी संघाचं मनोबल उंचावलं आहे. आज श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानं दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. देशातल्या अनेक राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पूर्वोत्तर राज्यात येत्या 4 दिवसात पावसाचं आगमन होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काल विदर्भाच्या काही भागात तसंच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती. मराठवाड्यात हिंगोली, लातूर, बीड, परभणी आणि जालना तर पश्चिम विदर्भातल्या वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद भूम तसंच परांडा तालुक्यातल्या काही भागात चांगला पाऊस झाला. सोलापुरातही काल रात्री पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात कारंजा इथंही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे जुने वृक्ष उन्मळून पडले तर काही ठिकाणी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. येत्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची 5 वर्षांसाठी फेरनियुक्ती. तलाक प्रथेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार संसदेत पुन्हा नव्यानं विधेयक सादर करणार. प्रसारभारतीची स्वायत्तता महत्वपूर्ण आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत. विकासदर वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणं आवश्यक असून केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रा आज चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर. कस्तुरीरंगन समितीच्या नवीन शिक्षण आराखड्यामध्ये महत्वाच्या सुधारणा. भाषा निवडीबाबतचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडे सोपवला. भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाचा युद्ध पातळीवर शोध सुरू. लष्करासह इतर संस्थांचाही शोधमोहिमेत समावेश. जनावरांसाठी चारा आणि पुरेसं पाणी उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या आणि टँकरनं पाणीपुरवठा सुरूच ठेवणार चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. पुनर्मूल्यांकन आणि गुण पडताळणीसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल. शिक्षण मंडळाकडून विलंब टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू. आणि देशभरात उष्णतेची लाट कायम. उत्तर महाराष्ट्र तसंच विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.